खरं म्हणजे 1953 सालात आमच्या प्रेमाचा अंकुर माझ्या पोटात वाढत होता. साहेब अत्यंत खुश होते. ते म्हणायचे, आपल्याला मुलगीच होणार. तिचे नाव काय ठेवायचे यावरून आमचे वादविवाद होत असत. त्या दरम्यान आम्ही काश्मीरला गेलो आणि मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांनी आमची खास गेस्ट हाऊसमध्ये राहायची व्यवस्था केली होती. रात्री आम्हाला खास मेजवानीही दिली. काश्मीर प्रश्नासंबंधी साहेबांनी शेख अब्दुल्लांशी चर्चा केली. एके दुपारी मला अचानक चकरा येऊन 1-2 उलट्याही झाल्या. माझी अवस्था बघून साहेब अतिशय चिंताक्रांत झाले. नमस्कार आणि सप्रेम जय भीम. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या 42 भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले डॉक्टर आंबेडकरांचा हृदयविकाराचा झटका. या भागात आपण पाहणार आहोत आमच्या वैवाहिक जीवनावरील आघात आणि महात्मा फुले चित्रपट. अखिल भारतीय साई संमेलन. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परळच्या सेंट झेवियर्स मैदानावर अखिल भारतीय साई भक्त संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाला आम्ही उपस्थित होतो. साहेबांनी टाईप करून आणलेले आपले भाषण वाचून दाखविले. या भाषणात त्यांनी धर्माचे महत्त्व प्रतिपादन केले आणि बुद्धाचे तत्त्वज्ञानही सांगितले. आमच्या वैवाहिक जीवनावरील आघात. आमच्या वैवाहिक जीवनावर प्रचंड आघात करणाऱ्या 1953 घटनेचा उल्लेख करणे जरूर आहे. कौटुंबिक जीवनात एकाकी पडलेल्या आणि व्याधींनी त्रस्त झालेल्या डॉक्टर साहेबांच्या जीवनात माझा प्रवेश झाला आणि त्यांच्यात उत्साह निर्माण झाला. माझ्या सहवासात ते रमू लागले होते. ते स्वतः मला म्हणत, शरू, तू माझ्या भरकटणाऱ्या जीवन नौकेचा नांगर आहेस. लग्नानंतर आम्ही हनीमूनसाठी शिमलास गेलो होतो. मला सकाळी लवकर उठण्याची सवय आहे, पण सुरुवातीचे काही महिने ते मला अंथरुणातून उठू देत नसत. उलट दोघांच्या अंगावर रजई ओढून घेत म्हणत, आलस्यही मनुष्याणाम शरीरस्थो महामित्र. त्या दिवसात त्यांच्या विनोदबुद्धीचे अनेक पैलू मला अनुभवास आले. आपली मुलगी असावी या साहेबांच्या इच्छेला अनुसरून मी त्यांना सुचविले की आपण माझ्या बहिणीची मुलगी दत्तक घेऊया. त्यावर साहेब म्हणाले, दत्तक घेण्यापेक्षा आपण आपलीच मुलगी निर्माण करू. परंतु दुर्दैवाने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. खरं म्हणजे 1953 सालात आमच्या प्रेमाचा अंकुर माझ्या पोटात वाढत होता. साहेब अत्यंत खुश होते. ते म्हणायचे, आपल्याला मुलगीच होणार. तिचे नाव काय ठेवायचे यावरून आमचे वादविवाद होत असत. त्या दरम्यान आम्ही काश्मीरला गेलो आणि मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांनी आमची खास गेस्ट हाऊसमध्ये राहायची व्यवस्था केली होती. रात्री आम्हाला खास मेजवानीही दिली. काश्मीर प्रश्नासंबंधी साहेबांनी शेख अब्दुल्लांशी चर्चा केली. एके दुपारी मला अचानक चकरा येऊन 1-2 उलट्याही झाल्या. माझी अवस्था बघून साहेब अतिशय चिंताक्रांत झाले. आम्ही त्वरेने विमानाने दिल्लीला निघालो, पण विमानातील प्रवासाने माझ्या पोटात ढवळायला लागले. दिल्ली विमानतळावरून साहेबांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी मला तपासून इंजेक्शन आणि औषधे दिली. परंतु ही घटना आमच्या वैवाहिक जीवनावर प्रचंड आघात करून गेली, कारण या सर्व प्रकाराने माझा गर्भपात झाला होता. हा आमच्या मनावर फार मोठा आघात होता. या घटनेमुळे साहेबांचे मन अत्यंत विषण्ण झाले. त्यांचे वैवाहिक जीवनातून पुन्हा लक्ष उडाले. या घटनेमुळे परत मी त्यांना दत्तक घेण्याचा आग्रह धरला, कारण त्यांच्या मनातील शल्य काढणे आवश्यक होते. मुलगी दत्तक घ्यावी असे त्यांचेही मन तयार होऊ लागले. माझ्या बहिणीच्याच मुलीला दत्तक घ्यावी असा आमचा विचार होता, पण तो काही पूर्णत्वास जाऊ शकला नाही. महात्मा फुले चित्रपट. बुद्ध, कबीर व फुले या 3 महापुरुषांना साहेब गुरुस्थानी मानित. साहित्य सम्राट आचार्य अत्रे महात्मा फुल्यांच्या जीवनावर चित्रपट काढणार होते. प्रस्तुत चित्रपटाचा मुहूर्त करण्याचे अत्र्यांनी साहेबांना निमंत्रण दिले होते. साहेबांची प्रकृती बरी नव्हती, तरीही महात्मा फुल्यांचा चित्रपट तसेच आचार्य अत्र्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने साहेबांना नकार देता आला नाही. 4 जानेवारी 1954 रोजी फेमस स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त साहेबांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी निर्माता दिग्दर्शक आचार्य अत्रे, ज्योतिबांची भूमिका करणारे नट बाबूराव पेंढारकर, सावित्रीबाईंची भूमिका करणाऱ्या सुलोचनाबाई, प्रबोधनकार ठाकरे, पेरियार रामस्वामी नायकर, आम्ही उभयता, इतर नटमंडळी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. साहेबांची प्रकृती अत्यंत ढासळल्याबद्दल उपस्थित स्नेहांनी त्यावेळी चिंता व्यक्त केली. साहेबांची प्रकृती एवढी ढासळली होती की त्यांना बोलतानाही त्रास होत होता. आपले भाषण देखील ते नीटपणे पूर्ण करू शकले नाहीत. पुढे चित्रपट पूर्ण झाल्यावर प्रीमियर शोसाठी अत्र्यांनी निमंत्रण दिले. चित्रपट पाहिल्यावर साहेबांनी धन्योद्गार काढले. चित्रपट पाहताना फुल्यांचे कार्य आणि त्याग आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी येत होते. चित्रपट संपल्यावर उत्कृष्ट भूमिका केल्याबद्दल साहेबांनी बाबूराव पेंढारकरांची पाठ थोपटली. अत्र्यांचेही अभिनंदन केले. इतकेच नव्हे तर 20 जानेवारी 1955 रोजी आचार्य अत्रे यांना खास पत्र लिहून त्यांचा गौरव करून चित्रपटाला यशचिन्ह दिले. या चित्रपटाला सरकारी पुरस्कारही मिळाले. राज्यसभा अधिवेशन. मार्चमध्ये आम्ही दिल्लीला परत आलो. 29 मार्च 1954 पासून राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाल्यावरही प्रकृती ठीक नसल्याने राज्यसभेत ते सतत उपस्थित राहू शकत नसत. तरीही 26 ऑगस्ट रोजी त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणांवर विचारप्रवर्तक भाषण केले. अस्पृश्यता, गुन्हे या बिलावरील चर्चेत त्यांनी भाग घेतला. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाच्या अहवालावरील चर्चेत भाग घेऊन त्यांनी काही उपयुक्त सूचनाही केल्या. भंडारा पोटनिवडणूक. विदर्भातील भंडारा राखीव मतदारसंघातून लोकसभेसाठी होणारी निवडणूक लढविण्याचे साहेबांनी ठरविले. त्याप्रमाणे नॉमिनेशन फॉर्म भरले. प्रचार मोहीम सुरू झाली. प्रचारसभांमधून साहेब नेहरूंच्या नेतृत्वावर, सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि नेहरूंच्या परराष्ट्र धोरणांवर हल्ला चढवीत. तसेच अस्पृश्यांशी सरकार सापत्न भावाने वागते हे पटवून देत. मेच्या पहिल्या आठवड्यात ही पोटनिवडणूक व्हायची होती. साहेबांच्या विरुद्ध काँग्रेसने भाऊराव बोरकर या महार समाजातीलच दलित माणसाला उभे केले होते. साहेबांना या निवडणुकीत निवडून येण्याची पूर्ण खात्री होती. आम्ही ठिकठिकाणी प्रचार सभा घेत होतो तेव्हा लाखो लोक उपस्थित राहत. साहेबांना 1,32,000 मते पडली खरी, परंतु 8,381 मतांनी काँग्रेसचे बोरकर निवडून आले. मला खात्री आहे की अस्पृश्यातील आणि महारातील जाती पोटजातीतील हेवेदावे, एकमेकांबद्दल उच्च नीचतेची भावना, महत्वाकांक्षी लोकांचे डावपेच, राखीव जागांसाठी सवर्णांची विरोधी मते, अपुरे आर्थिक सहाय्य, आपापसातील मतभेद इत्यादी अनेक कारणांनी साहेबांसारख्या महान व्यक्तीलाही पराभव सोसावा लागला. विदर्भातील पोटजाती प्रभावी ठरल्या कारण मला माहीत आहे की लाखो लोक आमच्या सभांना येताना निळ्या टोप्या घालून येत आणि तेच लोक केवळ पोटजाती आणि आपापसातल्या हेव्यापोटी गांधी टोप्या घालून काँग्रेसच्या सभांना जात. अडाणी आणि निर्बुद्ध लोकांनी स्थानिक पोटजाती भेदभाव, मतभेद आणि नेतृत्व यांच्यावर राग काढला आणि त्याचा परिणाम साहेबांना पराभवाच्या रूपाने भोगावा लागला. या देशाच्या घटनेच्या शिल्पकाराला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पाठोपाठ 2 पराभव पत्करावा लागतो याचा अर्थ काय? साहेबांचा पराभव म्हणजे या देशातील पुरोगामी आणि समाजवादी विचारांचाच पराभव होय. महानुभावांची कृतघ्नता. नंतर आम्हाला समजले की महारांमधील महानुभाव असा पोटजातीचा प्रकार विदर्भात आहे. या लोकांना पोटजातीचा हवाला देऊन काँग्रेसवासीय नेत्यांनी आवाहन केले होते. काँग्रेसने फोडा आणि झोडा ही नीती वापरून महानुभावांची एकगठ्ठा मते मिळविली. हे महानुभाव आमच्या सभांना हजर राहत पण मते काँग्रेसला देऊन त्यांनी साहेबांचा घात केला. या महारांमधील महानुभावांनी कृतघ्नपणे प्रत्यक्ष आपल्या मुक्तिदात्यालाही पराभूत करण्यास कमी केले नाही. ही फार मोठ्या दुर्दैवाची आणि अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. आम्हाला या बातम्या समजतच होत्या. साहेब अतिशय खिन्न झाले होते. त्यांची मनस्थिती पाहून काय करावे तेच कळत नव्हते. पहिला पराभव त्यांनी मोठ्या मुश्किलीने पचविला होता. आत्ता जर पराभव झाला तर काय होईल या चिंतेने मला ग्रासले होते. साहेबही तसे साशंकच होते.
त्यांनी चित्रांना लिहिले की इतर सूत्रांकडून येथे येणाऱ्या वार्ता सांगत आहेत की पोटनिवडणुकीत मी पडण्याचा संभव आहे आणि हे अशक्य नाही आणि मी त्यासाठी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली आहे. रिपोर्ट फ्रॉम अदर सोर्सेस रिचिंग हियर स्पीक ऑफ माय बीइंग एलिमिनेटेड इन द बाय इलेक्शन. दिस इज नॉट इम्पॉसिबल अँड आय एम क्वाईट प्रिपेअर्ड फॉर इट. साहेबांचे मन अतिशय खिन्न झाले होते. विजयाबद्दल मनात शंका होतीच, म्हणून या वातावरणातून त्यांना बाहेर काढणे आवश्यक होते. योगायोगाने त्याचवेळी रंगून येथे बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण आले होते. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मी साहेबांना तयार केले आणि निवडणूक निकाल लागण्यापूर्वीच तिकडे जायचे ठरविले. काँग्रेसची खेळी. वास्तविक पाहता काँग्रेसने मुंबई विधिमंडळातून घटना समितीवर साहेबांना सन्मानाने बिनविरोध निवडून आणले. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर घटना लिहिण्याची राष्ट्रीय जबाबदारी सोपवून घटनेचे काम तसेच कायदा खात्याची प्रशासकीय बैठक बसवून घेतली. तेव्हा या घटनेच्या शिल्पकाराचे पुन्हा मानसन्मानाने स्वागत करण्याचा मनाचा मोठेपणा काँग्रेसने दाखवायला हवा होता. तसेच मुंबईच्या जनतेने तरी साहेबांना निवडून द्यायचे औदार्य दाखवायला पाहिजे होते. इतर कशासाठी नाही तरी देशाच्या हितासाठी तरी नेहरूंनी डॉक्टरांना लोकसभेवर निवडून येण्याचा मार्ग खुला ठेवला पाहिजे होता. परंतु उलट डांगेंसारख्याशी हात मिळवणी करून साहेबांचा पराभव करण्यासाठी जी ताकद लावली आणि त्यासाठी जी कारस्थाने केली त्यावरून काँग्रेस पक्षाला देशापेक्षाही पक्षच मोठा वाटत होता हे सिद्ध होते. आणि तीच परंपरा इंडिया इज इंदिरा तो आज तगायत चालत आलेली दिसत आहे. ही आपल्या लोकशाहीची घोर शोकांतिका आहे. उद्याच्या भागात पाहू रंगून बुद्ध जयंती आणि डॉक्टर साहेबांच्या मौलिक सूचना. भेटू उद्याच्या भागात.